संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरीच्या मार्गाने रवाना झालेली आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी 2 आणि 3 जुलैला इंदापूरमध्ये 2 दिवस मुक्कामी असणार आहे. त्यामुळं वारकऱ्यांच्या सोयीसाठी इंदापूरकर आणि स्थानिक प्रशासन सज्ज झालं आहे. 8 दिवस अगोदरच पालखीतळ असलेल्या ITI मैदानावर सपाटीकरण आणि इतर सुविधांची तयारी सुरू करण्यात आली आहे. मात्र मैदानावरील काही विजेच्या पोलकडे प्रशासनाचं दुर्लक्ष झालं होतं. हे पोल खूप जुने झालेले असून त्यावरील तारा खाली उतरलेले आहेत, त्यामुळं वारकऱ्यांना धोका होऊ शकतो. याबाबतचं सविस्तर वृत्त राष्ट्रसंचारच्या दैनिकातून प्रसारित करण्यात आलं होतं. त्याची इंदापूर स्थानिक प्रशासनाकडून तात्काळ दखल घेण्यात आली आहे आणि तेथील जुने झालेले खांब आणि तारा बदलण्यात आलेले आहेत. Oh, oh, oh.